व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व माजी प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी येथील श्रीरामनवमी उत्सव दरम्यान झालेल्या पाणा दुर्घटनेतील साळवे कुटुंबाच्या घरी भेट दिली आहे। याप्रसंगी डॉ एकनाथ गोंदकर, शिर्डी शहर अध्यक्ष सचिन चौगुले आदींसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी या घटनेत किशोर साळवे व त्यांच्या पत्नीला आलेलं अपंगत्व हे दुःखदायी असून शिर्डीकर या कुटुंबाच्या भक्कमपणे पाठीशी उभे राहिले असून आम्ही या कुटुंबाच्या भविष्य काळासाठी योग्य तो मार्ग काढू असं स्पष्ट केलंय। दुर्दैवीच घटना आहे आणि विशेषतः यात्रेतल्या ह्या पाळण्यामध्ये बसणारे सुद्धा गरीब कुटुंब असतात, गरीब कुटुंबातले सदस्य असतात आणि अशा दुर्घटनेमुळं त्या कुटुंबाचं पूर्णपणे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत असतो। तरी शिर्डीकर भक्कमपणे पाठीशी उभे राहिलेले आहेत। आम्ही जे शक्य ते आम्ही सुद्धा करणार आहोत, परंतु शेवट ज्यावेळेस करत्या मुलाचे दोन्ही पाय जातात तर पुढचं भविष्य काळाचा मोठा प्रश्न तयार होत असतो। पण आम्ही सगळे म्हणतो का आम्ही सर्वजण मिळून काहीतरी मार्ग काढू,